इतना कमी आणि बोलण्यात जास्त आहे. ते लेखनातून आहे किंवा व्याख्यानातून आहे. पुस्तकं लिहिली हे लेखन एक भाषेचाच भाग आहे. संदीप सरांचं काम, जगदीश कोळे सरांचं काम, आपल्यापैकी बहुसंख्य माणसांचं काम बोलण्यापेक्षा कृतीत जास्त आहे. आणि कृतीतलं काम हे बोलण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असत हे मी नाही, साने गुरुजी सारख्या माणसाने सांगितलं. एक हात भूमी नांगरणे, शत व्याख्यानाहून म्हणजे तुम्ही एक हात जर भूमी नांगरत असाल, उकरत असाल, तर 100 व्याख्यान देणाऱ्या माणसापेक्षा तो माणूस श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या क्षेत्रात काम करत असताना जो विषय दिलाय तो आहे शिक्षण क्षेत्रातील समृद्ध बेटे. आणि आपण सगळेजण एक प्रत्येकजण एक बेट आहोत. आणि हे बेट आणखी समृद्ध झालं पाहिजे. आणि आपल्यासोबत जे जे आपल्या सानिध्यात येतील ते पण समृद्ध झाले पाहिजे. कारण प्रत्येक माणूस हे बेट म्हणून जेव्हा काम करत असेल त्याच्या सानिध्याला एक विद्यार्थी असेल किंवा 100 विद्यार्थी असतील, हे सगळे विद्यार्थी समृद्ध होत जातील आणि समाज समृद्ध होतो. आपण सुखी समृद्ध आणि शांती प्रिय जगणारा समाज अशी अपेक्षा जेव्हा विचार करतो तेव्हा शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. फक्त शिक्षणाने शिक्षण येऊ शकत. क्षणाच्या क्रोधाने आयुष्याचे प्रश्न सुटतात का? आपल्याला क्रोध कमी करायचं असेल तर शिक्षण वाढवावं लागेल का कमी करावं लागेल? चिंतन करूया. आपण मांडूया 21व्या शतकात जगत असताना आमची मानसिकता 19व्या शतकातली असेल, आमच्या पद्धती आणि प्रक्रिया 20व्या शतकातल्या असतील आणि गरजा मात्र 21व्या शतकात असतील तर आम्ही यशस्वी होऊ का? आम्हाला आमची मानसिकता बदलावी, बदलून घ्यावी लागेल. आम्हाला आमच्या पद्धती आणि कृती हे बदलून घ्यावं लागेल, तरच आम्ही 21व्या शतकातल्या गरजांना आव्हानांना सामोरं जाऊ शकतो. आणि यासाठी आपल्याला काय बदलावं लागेल, शिक्षक म्हणून कसं समृद्ध व्हावं लागेल. आपण समृद्ध आहोतच. महात्मा गांधी असं म्हणतात की संचित ज्ञानावर जो शिक्षक अवलंबून असतो तो शिक्षक मुलांसाठी पुरेसा नसतो. संचित ज्ञान याचा अर्थ की माझ्याकडे एका विषयाचं ज्ञान आहे ते पुरेसं आहे, माझ्याकडे मुलांबद्दलची समज आहे, माझ्याबद्दल मुलांबद्दलचा दृष्टिकोन विकसित झालेला तेवढा पुरेसा आहे असं म्हणून कुणी जगत असेल तर तो शिक्षक मुलांना न्याय देऊ शकणार नाही. आपल्याला बदल करून घ्यावा लागेल. 21व्या शतकातली काय गरज आहे मुलांची, जी पूर्वी गरज नव्हती, याचा आपल्याला चिंतन करावं लागेल. आपल्यापैकी बरेच जण अनुभवी लोक आहेत. मुलांच्या वर्तनात काय बदल दिसतो आपल्याला वर्गामध्ये? 5 वर्षापूर्वी आपल्या 5वीतल्या वर्गातली मुलं, 10 वर्षापूर्वी आपल्या वर्गातली दुसरीची मुलं आणि आताची मुलं, यांच्या वर्तनात काय बदल दिसतो का आपल्याला? हा जर वर्तनात बदल दिसत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या वर्तनात बदल करून घ्यावा. रिएक्टिव्ह, प्रोएक्टिव्ह, इनएक्टिव्ह हे सगळे इंग्लिशमधले शब्द आहेत. बरोबर, मुळात ऍक्टिव्ह हा जो शब्द आहे त्याच्यासाठी काही शब्द असे वापरले गेलेले आहेत की काही माणसं इनएक्टिव्ह असतात, आपण निष्क्रिय म्हणतो. बरोबर, मुळात जो ऍक्टिव्ह असतो तो इनएक्टिव्ह असणारच नाही. इनएक्टिव्ह मधून त्याला ऍक्टिव्ह मध्ये आणावं लागेल. एखादा विद्यार्थी पण असू शकतो निष्क्रिय वर्गातला, त्याला आपण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असं म्हणतो वर्गातला. तो का इनएक्टिव्ह आहे वर्गामध्ये? तर त्याला असं वाटतं की माझे गुरुजी शिकवतात ते माझ्या कामाचं नाही. कदाचित त्याचा दुसरा एक दृष्टिकोन असू शकतो की हे जे सांगतात ते आपल्या उपयोगाचंच नाही, ते काही मुलांच्या उपयोगाचं वर्गातले. शिकवताना मुलांना असं वाटलं पाहिजे की माझे गुरुजी मला शिकवतात एकट्याने. इतकी मुलांमधली शिक्षकांबद्दलची ओनरशिप आणि अफेक्शन असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि कधी वाटेल जेव्हा मुलांच्या शिकण्याच्या गरजा शिक्षकाला कळतील. व्यक्तिगत गरजा नाही, फिजिकल गरजा नाही. फिजिकल गरजा लिमिटेड असतात, त्या आपण पूर्ण करू शकतो. पण शिकण्याच्या गरजा आणि शिकण्याच्या गरजा समजून घेताना आपल्याला भावनिक पातळीवर जावं लागतं. म्हणजे आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ असं म्हणतो की तर्काने तुम्हाला प्रश्नाची उत्तर नाही सापडणार, तुम्हाला कल्पनाशक्तीने प्रश्नाची उत्तर सुचणार. म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना लॉजिकल थिंकिंगपेक्षा सुद्धा आपण जेव्हा इनोव्हेटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह विचार करतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सहजासहजी सापडतात. 2010 ते 2020 हे जे दशक पाहिलं, या दशकाकडे जग इनोव्हेशन डिकेड म्हणून पाहिलं जात, नव विचारांचं दशक आहे. जगातले आपण विचारवंत पाहिले, जगातले शिक्षणातले प्रयोग पाहिले, गेल्या 10 वर्षातले प्रचंड बदललेले आहेत.
आपल्या जगाचा बदलण्याचा वेग कमी आहे का कमी जास्त आहे जास्त आणखी पुढच्या 5 वर्षात काय होईल आणखी वाढेल शिक्षक म्हणून आपल्याला काय करावं लागेल मग या बदलणाऱ्या वेगासोबत स्वतःला बदलून घ्या ते फक्त तंत्रज्ञान वापरण्यापुरता बदलले का तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग आहे तो वापरलाच पाहिजे कारण कुठलाही बदल तंत्रज्ञानाशिवाय होऊ शकत नाही हे मान्य करावं लागेल आपल्याला पण आपल्या एनईपी मध्ये जे तंत्रज्ञान आहे आयसीटी विषय त्याच्या संदर्भात मध्ये काही शब्द वापरले जे सकाळी प्रसारणाने वापरलेले आहेत प्रोग्रेसिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे पण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा प्रोग्रेसिव्ह याचा अर्थ काय विकसित आणखी पूर्ण झालीच नाही आणखी या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये काय बदल होऊ शकेल हे कोणी सांगू शकेल का आता काळ सांगू शकेल त्या काळासोबत आपल्याला सर्व बदलून घ्यावं लागेल आणि याचा संदर्भ मुलांच्या विकासासोबत मुलांच्या जगण्यासोबत मुलांच्या लर्निंग सोबत करावा लागेल जेव्हा एनईपी 2020 मध्ये येतं आणि त्याचा असा उल्लेख करतो की भारतातली 5 कोटीपेक्षा जास्त मुलं ही इलिटरेट आहे 5 कोटीपेक्षा जास्त म्हणून फंडामेंटल लिटरसी निपुण भारत काय फंडामेंटल लिटरसी म्हणजे वाचता येत नाही आणि गणन करता येत नाही ही गोष्ट 5 कोटीपेक्षा जास्त मुलांची असेल आणि हे 70-75 वर्षांनंतरची परिस्थिती असेल देशामधली तर शिक्षणातली मूलभूत प्रश्न सुटलाय का नाही मूलभूत प्रश्न सुटला नाही याचा अर्थ आतापर्यंतच्या पारंपरिक पद्धतीने जे जे काम केलं असेल ते फेल आहे म्हणून आपल्याला इनोव्हेशनने काम करावं लागेल आपले स्वतःचे जे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे याने विचार करावा लागेल आणि पारंपरिक स्वतःच्या नॉलेज आपल्याला फेकून द्यावं लागेल स्वतःची एखादी पद्धत आवडणारी पद्धत आपल्या गुरुजींची आवडणारी पद्धत आपण सोडणार ना ती सोडावी लागेल आपल्याला काळासोबत बदलता का सोडायची ती तर त्या पद्धतीचा मुलांच्या शिकण्यासाठी फायदा होत नाही मुलांच्या शिक्षणासाठी ज्या पद्धतीचा फायदा होईल ती पद्धती आपण स्वीकारावी ती कुणी विकसित केलेली असेल कदाचित स्वतः पण आपण विकसित करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो आणि म्हणून मुलांच्या जगण्यासोबत आणि शिकण्यासोबत आपल्याला स्वतःला समृद्ध व्हावं लागेल आणि स्वतःची समृद्धी ही फक्त एक काळ असा होता की नॉलेज असलेल्या माणसाला किंमत होती आता नॉलेज असलेल्या माणसासोबत माणसाला किंमत आहे का म्हणजे नॉलेज व्याख्यान घेऊ शकतो पुस्तक घेऊ शकतो आता नॉलेज पेक्षा सुद्धा स्किल ज्या माणसाकडे आहे आणि ते कसलं स्किल आहे मल्टी स्किल एक स्किल नाही मल्टी टॅलेंटेड म्हणतो आपण तर कारण हे जगणं हे असं फ्लॅट नसतं करे सिंपल नसतं कॉम्प्लेक्स असतं VUCA असा एक शब्द काढलेला आहे त्याला आपण हुका वर्ल्ड म्हणतो हुका वर्ल्ड कुठल्या जगात राहतोय आपण सायन्स टेक्नॉलॉजी हे सगळे शब्द आहेत पण एखादा पाश्चिमात्य विद्वत्त्याने विद्वान माणसाने VUCA असा शब्द वापरला या जगात राहतोय आपण व्ही म्हणजे काय हे जग होलाचाईल अस्थिर आहे सतत बदलतंय हा यू अनसर्टन आहे अनिश्चित आहे काही निश्चित नाही प्रत्येक गोष्ट बदलू शकते उद्या काय घडेल माहित नाही इतकी अनसर्टनिटी आपल्या आयुष्यात आलेली आहे जगण्यामध्ये सी काय कॉम्प्लेक्सिटी आहे आणि ए आहे अँबिग्युटी त्याला आपण हुका वर्ल्ड असं म्हणतो गुगल करून बऱ्याच गोष्टी करतो आणखी आपण बेसिक ज्या नीड्स म्हणतो ना आपण जर गुगल केलं तर बेसिक नीड्स मी तुम्हाला सगळे तो त्रिकोण दाखवलाय ना अन्न वस्त्र निवारा त्याच्या खाली एक असा बॉक्स वाटलाय आणि एक दिला बॅटरी त्याच्या खाली दिला वायफाय म्हणजे ही आपली गरज आहे का ही मूलभूत गरज झाली आपल्या मोबाईलमधली बॅटरी गेली तर आपण अस्वस्थ होतो म्हणजे जेवण नाही मिळालं इतकं जेवण अस्वस्थता आहे इतकी अस्वस्थता नेट गेल्यास होते ही आपली गरज आहे ही सगळ्यांची गरज आहे आपली आणि याच्यात आपल्याला समृद्ध व्हायचंय आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय का डिस्ट्रॅक्शन वाढतंय आपलं वाढत असेल तर मुलांचं पण वाढत असेल मग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कधी वाढेल आपलं वाढलं आपल्याला आपल्यावर प्रयोग करावा लागेल की आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल हे जर बाहेर फेकून द्यायचं असेल तर हातात फुटबॉल द्यावा लागेल काहीतरी हातात त्याच्या द्यावा लागेल ना
हे करू नको म्हणण्यापेक्षा हे कर जेव्हा आपण म्हणायला लागू आणि मुलं जेव्हा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतील आणि त्यात एंगेज होतील, कारण हे माइंड आपण एंगेज नाही केलं तर ऍटोमॅटिक कुठेतरी एंगेज होतो, ब्रेन एम्प्टी राहत नाही, थिंकिंग प्रोसेस कंटिन्युअस चालते. माझा म्हणजे ब्रेन बद्दलचा अभ्यास सरांचा खूप आहे आणि ज्यांचा काही अभ्यास असेल तर तो काही पूर्णच नाही, मुळात संशोधनच त्याचा आणखी पूर्ण झालेलं नाही, आणखी त्याचं संशोधन सुरूच आहे. पण कुठलाही ब्रेन हा सतत सतत काही ना काही ऍक्टिव्ह राहतो आणि त्याला तुम्ही जेवढं एंगेज कराल आणि जर पर्पजफुल एंगेज केलं तर काय होईल, फ्रुटफुल हातात लागेल. आणि एंगेज नाही केलं तर काय होईल, एंगेज तर राहणारच आहे. जशी एनर्जी आपल्यामध्ये आणि एनर्जीला आपण चॅनलाइज नाही केलं, दिशा नाही दिली, तर ती एनर्जी कन्स्ट्रक्टिव्ह होईल का, रचनात्मक काम करेल का, नाही. ती काय करेल मग, डिस्ट्रक्टिव्ह काम करेल. ती एनर्जी आहे, त्याचा स्फोट होणार आहे. आणि मुलांमधली प्रचंड एनर्जी आपल्याला चॅनलाइज करून त्याच्या स्वतःच्या विकासासाठी वापरावी लागणार. आणि मुलाला जेव्हा असं लक्षात येईल की मला ही गोष्ट जमते, त्याला सेन्स ऑफ अचीवमेंट नावाचा जो भाग असतो की नाही, मला हे जमतं, मला हे येतं, मला हे करू शकतो, छोटंसं यश हे सेन्स ऑफ अचीवमेंट असते आणि त्यातून मुलं शिकत राहतात. माणसाला प्रेरणा म्हणजे दोन गोष्टी आपण विचारात घेतो जेव्हा शिकतो तेव्हा, की मोटिवेशन लेवल आणि लर्निंग लेवल याचा काही संबंध आहे का? मोटिवेशन लेवल आणि लर्निंग लेवल. आता आपण वर्गात सगळेजण बसलो, किती वाजले, 9 वाजता का लर्निंग आपलं सुरू आहे? मोटिवेशन लेवल हाय. ज्याची मोटिवेशन लेवल लो असते तो माणूस लर्निंग लेवल वाढवू शकत नाही. वर्गात आपल्याला मोटिवेशन लेवल वाढवलं लागेल. मोटिवेशन कधी वाढतं? जेव्हा इंटरेस्ट असं काहीतरी करतं वर्गात, त्याला आवडणारं कळत. आता आपण असं आहे का, मॅथ मुलांना आवडतच नाही, अजिबात नाही. मॅथ पण आवडतो, पण मॅथ कधी आवडेल? त्याला मॅथ जमायला लागेल. आतापर्यंत आपण जे जे स्किल शिकलो आपल्या आयुष्यामध्ये, हे सगळे स्किल आपण काही इनबॉर्न शिकून आलो का? नाही, ते शिकत असताना आपण चुकलो. म्हणजे ते मूल चुकतंय का प्रयत्न करताय? प्रयत्न करताय. प्रयत्न करायला हसायचं का आपण, रागवायचं का आपण, मारायचं का आपण? नाही, तो प्रयत्न करतोय. चुकतोय याचा अर्थ तो प्रयत्न करतो, म्हणून तो चुकतोय. हरकत नाही, चुकू द्या, त्यातून तो शिकणार. अँड वी लर्न फ्रॉम अवर ओन मिस्टेक्स, वी नेव्हर लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक्स. आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकत नाही, आपण फक्त चुका बघत असतो. जर शिकायचं असेल आपल्याला स्वतः चुकांमधून आपण शिकत असतो. तर कुठलाही स्किल असो, आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला माऊस ब्रत धरला असेल, ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला नवीन अँड्रॉइड मोबाईल वापरला असेल, कुठलाही स्किल असेल, या स्किल मध्ये आपण सुरुवातीला सुरुवात अडकत जातो आणि पुढे पुढे शिकायला जातो. मुलांची मोटिवेशन लेवल आपल्या वर्गात वाढवावी लागेल, लर्निंग लेवल आपण ऑटोमॅटिक वाढवतो. आणखी लर्निंग लेवल का वाढवायची? कारण एक काळ असा होता की सर्वसाधारण शिक्षण घेतलं तरी मुलं सर्व्हाइव्ह व्हायचे. एज्युकेशन कशासाठी आहे? एज्युकेशन फॉर द सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा डार्विनने सांगितलेला सिद्धांत, तो आजही लागू पडतो. सक्षम तोच टिकेल. आता सक्षमता कशात मोजणार आहेत आपण? फिजिकली फक्त मोजणार आहेत का? नाही. आज आपण इंटेलेक्च्युअली त्याची फिटनेस चेक करतोय आपण. कारण सगळ्या परीक्षा कशावर आहेत? इंटेलेक्च्युअल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी फिजिकली असतील तिथं फिजिकली फिटनेस आपण चेक करू शकतो. पण फिजिकल फिटनेस चेक करण्याच्या अगोदर ज्या परीक्षा फिजिकल फिटनेस साठी आहेत, म्हणजे इव्हन आपण BSI घेऊया किंवा IPS घेऊया, बरोबर, अगोदर फिजिकल चेक केलं जातंय का मेंटल चेक केलं जातंय? तो प्री पास झालाय, मेन पास झालाय, तो म्हणतो माझं फिजिकल आहे, बरोबर आहे. किती स्टेप आहे त्याची फिजिकलची? ही तिसरी स्टेप. म्हणजे फिजिकली फिटनेस असणं गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण सगळ्यात जास्त जर त्याला फिटनेस करायचं असेल, आपल्याला मेंटली करावं लागेल. मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा थिंकिंग प्रोसेस आणि थॉट्स विचार प्रक्रिया विकसित करण्यासाठी शिक्षण सोडून दुसरं कोणतं माध्यम आहे? कोणतं शिक्षण दर्जेदार असू शकतं? मग कोणतं सिलेबस दर्जेदार असू शकतो? कशातून मुलांची थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होईल? व्हेरी गुड, कृतीतून. बाल वयामध्ये ती कृती कुठे असू शकते? ही मेंटल लेवल पण कृती असते. आता आपण जेव्हा एखाद्या माणसाचं व्याख्यान ऐकतोय, एखादं पुस्तक वाचतोय, तेव्हा काय करतोय? आपल्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करतोय, जनरेट करतोय. आपला ब्रेन डेव्हलप होण्यासाठी काही ना काही त्याला असा स्टिम्युलेशन लागतं.
बरोबर आहे. आपल्या समोर जेव्हा काही दिसतं किंवा ऐकतो आपण, आपले जे सेन्स ऑफ ऑर्गन्स आहे त्याला रिस्पॉन्ड करतो. आणि वरच्या लेवलला जेव्हा आपण जातो तेव्हा वाचन करत असताना ब्रेन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रिस्पॉन्स देण्याचा प्रक्रिया चालतो. अंडरस्टँडिंग होतं म्हणजे काय होतं, जर वाचलेलं कळत नसेल तर काही रिस्पॉन्स नाही त्याचा, आणि वाचलेलं सगळं कळत असेल तर बघा, एखादी कविता असते, एखादा सुविचार असतो, एखादा माणूस वाचतो आणि वा काय सुविचार मिळत, म्हणजे एखादा पाश्चिमात्य विचारवंत किंवा एखादा भारतीय माणूस एखाद्या नवीन एखादी विचार संकल्पना लक्षात घेतो आणि म्हणतो आणि असं आहे का, हे मला माहितीच नव्हतं, हे सगळं समजतं त्याला. आणि मुलांच्या शिक्षकाच्या शैक्षणिक विकासासोबत मुलांची शैक्षणिक प्रगती होत असते. आता व्यक्तिगत शिक्षकाच्या आपण दोन गोष्टींचा विचार करूया, एक आहे पर्सनल आणि दुसरी आहे प्रोफेशनल. एखादी पर्सनल गोष्ट आपली अशी असू शकते की एखादा इंटेलिजंट टीचर शिक्षक हुशार आहे, मुळातच हुशार होतो, बुद्धिमान आहे आणि तो या क्षेत्रात आहे, त्याचा सगळ्यात जास्त फायदा मुलांना होतो. सर्वसाधारण बुद्धीचा शिक्षक आहे, सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा, आणि तो मुलांना शिकवतो. आता सर्वसाधारण बुद्धीचा शिक्षक आहे आणि त्याला शिकवण्यात मोटिवेशनच नाही, त्याला शिकवण्यात इंटरेस्ट नाही, त्याचा शिकवणं मुलांना आवडेल का? कुठल्याही कामाची गुणवत्ता ही त्या माणसाने आपल्या कामावर किती प्रेम करतो त्याच्यावर असते. जगातल्या कुठल्याही माणसाचं काम तपासून पाहतो मी, कितीही क्षुल्लक वाटणारं काम असू द्या, तो स्वतःच्या कामावर किती प्रेम करतो त्याच्यावर त्याच्या कामाची गुणवत्ता असते. आपण ज्या क्षेत्रात आहोत, कुठलंही क्षेत्र असो, आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मुलांना जेव्हा घडवत असतो, मुलांना हेच घडवलं पाहिजे वर्क कल्चरमध्ये, तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बाप असेल. हा, दुसरी एक प्रसंग असा आहे की सिंधुताई सपकाळांच्या आयुष्यात आलेला आहे, त्यांनी तो अनेक व्याख्यांमधून सांगितलेला आहे. एका गावामध्ये एक जोडपं आलं होतं, त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता आणि ते गाव सोडलं होतं, आणि म्हणून तो बिचारा कुठेतरी मजुरी काम करत होता. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्यामध्ये विहीर खोदण्याचं काम चालू होतं आणि ब्लास्टिंगमध्ये दुर्दैवाने त्या माणसाचा मृत्यू झाला. गाव माहीत नाही, त्या माणसाचा अंत्यविधी झाला. त्याची पत्नी, तिला तो दुःखाचा डोंगर असा होता की कदाचित गावाने त्यांना वाईट टाकलं असेल किंवा गाव सोडावं लागलं असेल, गावाच्या बाहेर आले परत पुढे जाणार. आणि एक जवळपास एक 10 दिवस कुठलंही अन्न पाणी न घेता जागेवरची बाई उठली नाही आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. गाव परत जमा झालं आणि गावाने विचार केला की ही लेक माता आहे, कुठली कसं त्यांचं गाव नाव म्हटलेलं माहिती नाही, तिचा अंत्यविधी झाला आहे, आपण अंत्यविधी करूया. हे आई वडील दोघेही गेले, त्यांचा एक 3 महिन्याचा मुलगा, एक लेकरू, ते मात्र होतं. त्यांनी फक्त ते पाहिलं होतं, सॉरी 3 वर्षाचं होतं, आणि तो पाहिलं होतं की आपल्या वडिलांना पण इथं दफन केले, दहन अग्नी दिलेली आहे, आपल्या आईला पण दिलेली आहे. आणि ते सकाळी उठलं की जायचं, त्याला कोणीतरी दूध द्यायचं, काहीतरी खायला द्यायचं, आणि कालांतराने ते थोडं थोडं बोलत जे होतं जे वाचा गेले, आणि ते गावातल्या लोकांनी असा विचार केला की अरे त्याचे आई वडील ते गेले, ते लेकराला कोण सांभाळणार, कोणीतरी सांगितलं की सिंधुदुर्ग सगळ्यांना आपण संपर्क करूया, त्यांचा नंबर घेतला, त्यांना विचारले की असं असं की लेकरू अनाथ झाले, आता ते तुम्ही त्याला सांभाळा. त्यांनी लेकराला घेतलं, डॉक्टरकडे घेऊन गेल्या, डॉक्टर दाखवलं, डॉक्टर म्हणाले की त्याच्यावर आघात झालेला आहे दुःखाचा, त्याला खूप प्रेम मिळालं तो बोलू शकतो. सिंधुदुर्ग सपकाळचा म्हणाले की माझ्याकडे आलेले सगळे लेकर अनाथ होते, माझं प्रेम तर सगळ्यांना सारखंच आहे, पण जाणीवपूर्वक त्या लेकरावर मला अधिक प्रेम करावं लागलं, कारण अधिक प्रेमाची त्याला गरज होती. आणि तो 6 महिन्यानंतर बोलायला लागला, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्याला जास्त प्रेम द्या. आपल्या वर्गात आलेल्या कुठल्या मुलाकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल, गरज असेल. दवाखान्यामध्ये डॉक्टर कुठल्या पेशंटला तपासतो, सर्वसाधारण तर सिरियस असले ना, आपल्याकडे वर्गातला सिरियस म्हणजे कोण आहे मग, काय म्हणतोय, सर्वसाधारण पेशंटला तपासून तो बरा झालाय, मग हा आयसीयू मधलाच आपल्या वॉर्ड मधला. आणि हा जर मुलगा चांगला झाला, शिक्षणातला आणखी एक ब्रॉड जो ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ना, तो आहे की आपण माणसाला प्रोडक्टिव्ह युजफुल ह्युमन बिंग बनवलं पाहिजे. जास्त प्रोडक्टिव्ह, जास्त व्हॅल्युएबल माणूस कोण असतो, जास्त किंमत कोणाला असते,
तो जो मोस्ट प्रोडक्टिव असतो म्हणजे सुंदर पिचाई सुंदर पिचाई असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले माणसं असतील नारायणमूर्ती अलसी सुधामूर्ती असतील किंवा अनेक माणसांचे नाव आहेत आपण आपल्या यातल्या हॉलमधल्या माणसांचे पण आपण नाव घेऊ शकतो आदरणीय पांचाळ सर पण इथे आपल्याला सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठल्या माणसाला असेल वाटतंय किंवा मिळते त्या स्वतःला पण कळतं स्वतः त्या माणसाला पण कळते आपली स्वतःची व्हॅल्यू दुसऱ्याने करायची गरज नसते दुसऱ्याने केलं तर मग आपल्या जगण्याचा रिमोट दुसऱ्या हातात जातो आणि मग आपला रिस्पॉन्स मिळालाच वाटतं की चांगलं झालं काहीतरी आपलं स्वतःचं मोजमाप स्वतःला कळतं आपल्याला आपल्या कामाची गुणवत्ता आपल्याला स्वतःला तपासता येते आपली व्हॅल्यू कधी कळते आपल्याला स्वतःलाच जेव्हा आपण प्रोडक्टिव्ह इनोव्हेटिव्ह युजफुल काम करतो ज्याने आपल्या कामामुळे कुणाच्या तरी आयुष्यात बदल होतो सुदैवाने आपण सगळेजण या क्षेत्रात आहोत की कुणाच्या तरी आयुष्यामध्ये आपल्यामुळे बदल होतो या क्षेत्रामध्ये याचं भाग्य आपल्याला वाटलं पाहिजे की मी या क्षेत्रात काम करतोय माझ्यामुळे कुणाचं तरी आयुष्य बदलतंय आणि तो कुणाचं तरी आयुष्य बदलला तेजाकडून तेजाकडे जाणारा हा प्रवास शिक्षणातून अंधाराकडून नाही आपण तर तेजा सूर्याचा तेज आपल्यात घेऊन आलेलो आहोत हे तेज दुसऱ्या पिढीमध्ये आपण देतो म्हणून तेजाकडून तेजाकडे जाणारा हा प्रवास आहे आणि हा प्रवास आपण अशाच पद्धतीने करत राहिलो तर आपल्यासोबत आपल्या सानिध्यात येणारा कुठलाही मुलगा हा स्वतःला अपराधी समजणार नाही स्वतःचा न्यूनगंड कमी होणार नाही अशा पद्धतीने करतो दुसरा असा भाग आहे की आपण सगळेजण समृद्धीचे बेट आहोत आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो आणि आपल्या बिझनेस नाही झाले तर काय होईल काही पण जणांच्या मनात असा प्रश्न पडेल की मी एकटाच काम करतोय आणि थोडासा अहमगंड वाढायचा मीच चांगला माझ्यासारखा दुसरा कोणीच हे वाईट कामापेक्षा फार वाईट आहे वाईट तर वाईटच आहे पण चांगल्याचा उगीच अहम होणे हे त्याच्यापेक्षा वाईट एक अहमाला दुसरा असा आहे की मी एकटाच करतोय कुणीच काम करत नाही असं पण न्यूनगंड होतो आणि चांगलं काम करणारा माणूस चांगलं काम करणं सोडून देतो काय माणसानं विचारलं अरे सर पूर्वी तुम्ही खूप चांगलं काम करायचे आता तुम्ही फार बदलले मी विचारलं त्या गावामध्ये ते म्हणले काही शिकवत नाही ते पूर्वी शिकवायचे तो सांगतो की नाही मला आता लक्षात आलं की पूर्वी मी चुकीचं काम करतो आता बरोबर करतो चांगली माणसं चांगल्या माणसांना जेव्हा भेटतात तेव्हा आपल्याला चांगलीपणाची ऊर्जा मिळते जी ऊर्जा जगण्यासाठी समस्या सोडण्यासाठी स्वतःचे अंतरप्रेरणा वाढवण्यासाठी कामाला येते आणि म्हणून चांगल्या माणसांची सतत भेट व्हायला पाहिजे सतत नेटवर्किंग असलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण असं एकत्रित येतो आपलं शेअरिंग होतंय आणि आपल्या शेअरिंग मधून आपण स्वतःला समृद्ध करत जातो आणि आपली समृद्धी ही आपल्यासोबत आपल्या परिसरामध्ये जसा प्रकाश आपल्या आजूबाजूला जिथपर्यंत त्याची किरण पोहोचते तिथपर्यंत प्रकाश पोहोचवत असतो आणि ही आंतरिक शक्ती ही आंतरिक बळ आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करायला लावतो ही जगातला म्हणजे अंतिम सत्य आहे आतापर्यंत अनेक माणसांचं आपण चरित्र पाहिलं की ज्यांनी सुरुवात केली ती अशक्य वाटणारी गोष्ट ती सुद्धा शक्य झालेली आहे आणि म्हणून या समृद्धीच्या बेटांचे आपण काय म्हणू त्याला सूर्याचे वारसदार एक पंक्ती किंवा एक भरलेली गोंधळ एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रकाश दिला तर पहिल्या दिव्याचं आयुष्य कमी होतं का त्याची किंमत कमी होते किंमत तर कमीच होत नाही आयुष्य कमी होत नाही उलट अनेक दिवे उजळलेलं भाग्य पाहण्याचं त्याच्यात नशीब आहे दुसरा दिवा काय लावला तुझा दिवा जळतोय लावला नाही काय होणार आहे तुझा दिवा काही दिवसानंतर भिजून जाणार तुझा दिवा भिजल्यानंतर तुला वाटलं असतं की मी 1000 दिवे लावले असते बाबा भिजण्याचा अगोदर करायचो जगातील सर्वोत्तम बुद्धी सध्या श्रीमंतांचे प्रश्न सोडवण्यात गुंग आहे जगातले जे विद्वान माणसं आहेत ना त्यांची बुद्धी कशासाठी आहे श्रीमंत माणसांना काय प्रश्न येतील त्या प्रश्नाची उकल करण्यात सापडलेले आपली बुद्धी कुठे वापरावी लागेल आपल्याला गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तर इतके मोठे विद्वान नाही गरिबांचे सगळे प्रश्न सोडवू शकतो पण आपल्या समोर जो डिप्राइव्ड क्लास मधला वंचित आपला ज्याला आता मदतीची गरज आहे आणि ती आता आपण मदत केली तर तो आयुष्यभर
स्वतः स्वावलंबी होईल, त्याचं कुटुंब स्वावलंबी करेल आणि कधी त्याला कुणाकडे हात पसरावा लागणार नाही. अगदी मदत आपण करू शकतो मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत. सरांनी मला बोलताना सांगितलं की सर माझं वय दिसत नाही. सर तुमचाच नाही, या सभागृहातला कोणाचाच वय दिसत नाही. आणखी काय वैशिष्ट्य माहितीये का? 500 सालांचं पण दिसत नाही. सर एजलेस एज आहे, एजलेस एज म्हणजे वय दिसत नाही. शिक्षकाचं का वय दिसत नाही? तो जिवंत चैतन्यासोबत असतो, मुलांसोबत असतो, त्याचं कसं वय म्हणे. तो रोज ज्यांना भेटतो ते निष्पाप आहे, त्यांना पाप काय माहित नाही, ज्याच्या विचारात गोंधळ नाही, ज्याच्या मनामध्ये असूया नाही, ज्यांना आपले शिक्षक भेटल्यानंतर कुणीतरी भेटल्याचा आनंद होतो. म्हणजे इव्हन मला आजही माझ्या गुरुजींची जेव्हा आठवण येते, माझे गुरुजी जेव्हा जेव्हा मला भेटतात, मला परमेश्वर भेटलेत का वाटतं. मी माझ्या गुरुजींच्या माझ्या मुलांसोबत मी आठवणी सांगतो. मला माझ्या गुरुजींनी शिकवलं, मला माझ्या गुरुजींनी शिकवलं. आपली आठवण एवढ्या आदराने जर मुलांनी काढायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी थोडस झुकून काम करावं लागेल. काम तर करतोय आपण सगळ्याच, थोडस जर काम केलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला रिटर्न्स मिळतात आणि मुलं बदलतात. बराचसा वेळ झाला आपण सगळेजण खूप संवेदनशील आहात आणि सहनशील पण आहात. आपण सगळेजण स्वतःला समृद्ध करत जाऊया. आपल्या सोबत जो जो कोणी येईल त्याला असं वाटलं पाहिजे की परत या माणसाच्या सान्निध्यात येईल. आपल्या मुलांना जसं वाटतं सरांना असं म्हणाले की मला ही शाळा सोडायची नाही, मला हे गुरुजी कधीही भेटावेत माझ्या आयुष्यात, हेच गुरुजी भेटावेत, इतका आत्मविश्वास आपल्याबद्दल आपल्या मुलांसाठी निर्माण केला, तर मला वाटतं आपल्या आयुष्याचं सार्थक होईल.